भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलेला आहे. काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी भाजप शिवसेना दोन्ही गट आणि भाजपला धोबी पछाड दिलेला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भोरमध्ये मोठा जल्लोष केला. अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मवियाने आघाडी मिळवली आहे. तिवसा बाजार समितीत काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात 18 पैकी 18 उमेदवार निवडून आलेत. चांदूर रेल्वेत 18 पैकी 17 उमेदवार निवडून आलेत. या ठिकाणी भाजपला एका ठिकाणी समाधान मानावं लागलंय. मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. यवतमाळ दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन महाविकास आघाडीनं 18 पैकी 14 जागा. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. जागांवर विजय मिळवलाय. अवघ्या 4 जागांवर मंत्री संजय राठोड यांचे संचालक निवडून आले. वर्धा जिल्ह्यातील 3 कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये महाविकास आघाडीनं झेंडा फडकवलाय. वर्धा सिंधी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा पराभव झाला. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला खातंही उघडता आलं नाही. यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं झेंडा फडकवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा पराभव करत सर्व 18 जागांवर विजय मिळवलाय. या निकालानं आमदार निलय नाईक आणि खासदार भावना गवळी यांना धक्का बसलाय. त्यांनी सर्व शक्तीपणाला लावूनही राष्ट्रवादीनं त्यांना पराभवाची धूळ चारली. यवतमाळच्या बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार अशोक उईके यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांना फक्त 4 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीनं माजी मंत्री वसंत फुलके यांच्या नेतृत्वात 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे